आम्ही 3 दिवसापासून मारिशमन येतो होतो आहे. आम्हाला पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही. आम्ही 9 ची गाडी मध्ये साध्या येतो, दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो. आमच्या नंबर आले का 6 वाजता ते बंद करून देतात. रांगेमध्ये उभे राहून उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोसून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये. नंदुरबारात पेट्या भांडी घेण्यासाठी शेकडो महिलांचा रात्री मुक्काम. यंत्रणेवर नाराजी, गावनिहाय वाटपाची केली मागणी, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना शहरातील करण चौफुलीजवळील कॉम्प्लेक्समधून पेटी व भांड्यांचे वाटप करण्यात येत असून गेल्या आठवड्याभरापासून भांडे घेण्यासाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्काम करीत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच संबंधित यंत्रणेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत गावनिहाय लाभार्थ्यांना वाटप करण्याची मागणी होत आहे. शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने शहरातील करण चौफुलीजवळील व्यापारी कॉम्प्लेक्समध्ये नागरिक गर्दी करीत आहेत. दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांबलचक रांगा सध्या पाहायला मिळत आहेत. भांडे घेण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो महिला आणि पुरुष सकाळपासूनच दाखल होत आहेत. रांगेत उभे असलेल्यांना क्रमाक्रमाने योजनेचा लाभ देण्यात येत असून संबंधित यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी सायंकाळनंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात. त्यावेळेस भांड्यांचे वाटप बंद होत असल्याने नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडोंवर महिला, लहान मुला बाळांसह त्याच ठिकाणी 2-2 दिवस एक करून मुक्काम ठोकत आहेत. विठ्ठल पाटील बोलते. आम्ही 3 दिवसापासून मारिशमन येतो होतो आहे. आम्हाला पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही. आम्ही 9 ची गाडी मध्ये साध्या येतो, दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो. आमच्या नंबर आले का 6 वाजता ते बंद करून देतात. आम्हाला पाण्याची सोय पण नाही. आम्ही 20 रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो नाही. मग तुम्ही असं पडावा उत्तर करू सारखे पंचाच्या अवतार घेऊन पडतो. इथं काही मुक्काम वगैरे ठोकलाय का तुम्ही? हो, मुक्काम. किती दिवसापासून? 3 दिवसापासून मुक्काम ठोकलाय तुम्ही. काय अडीअडचणी काय काय तुम्हाला अजून? आम्हाला एक कार्डसाठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या 6 वाजता. ती टायमिंग वाढायला पाहिजे. 6 वाजता बंद करून देतात डायरेक्ट. दिवसभर तुम्ही आम्हाला उन्हामध्ये उभे करतात ना. कम्प्युटर ऐवजी त्यांनी 2-3 कम्प्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे. तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय, त्याच्यानंतर तुम्ही 1-2 कम्प्युटर ठेवताय, तर ते चुकीचे आहे ना. तुमचं शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही 2-3 दिवसापासून रांगेमध्ये उभे राहून उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोसून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये. सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसावं लागत आहे. तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला 1-2 कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत. आम्हाला रोज तिथून यावं लागतं, रोज रांगेत 2-3 दिवस मुक्काम राहावं लागतं. खूपच अडचणी निर्माण होत आहे. किती दिवसांपासून मुक्काम करताय तुम्ही? आम्ही 2 दिवसापासून आज तिसरा दिवस. काही सोय वगैरे आहे तुम्हाला इथे? तुम्ही महिला आहेत? काही सोय नाही. 1 दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी, आणि आज इथे मुक्काम आहे आमचा. एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं पहिल्या वेळेस. तिथं आम्हाला 300-400 नंबर तिथं लागून राहतात पहिले. ऑलरेडी तिथं 3-4 दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात. तिथं कशाची सोय नाही. तिथं ना संडास बाथरूमची सोय, ना पाण्याची सोय, ना कशा जेवणाची वगैरे काही सोय नाही. आणि सगळं आता अजून आम्ही आलो आता 3-4 दिवस इथं होऊन गेले आम्हाला. नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यातील आदिवासींची हेळसांड का होते याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही का? संबंधित प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून आदिवासी महिला भगिनींना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.